बीड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी युवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा अनेक वर्षांपासून रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे. बीड शहरामध्ये नवीन MIDC मंजूर करण्यात यावी. युवकांना उद्योजक क्षेत्रामध्ये भरारी घेण्यासाठी असंघटित कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यात यावं. यासह दळणवळणाच्या दृष्टीने विमान सेवा किंवा सेवा सुरू करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन युवकांनी मोर्चा काढण्यात आला आहे. मराठवाडा स्वतंत्र होऊन 70 वर्ष उलटले तरी बीडचा शाश्वत विकास कुठलाही झालेला नाही. बीडला रेल्वे आलेली नाही, बीडला MIDC नाही, बीडला सिंचनाची कुठली व्यवस्था नाही, पाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी मुबलक पाण्याची सिंचनाची कुठली व्यवस्था नाही, बीडला विमान सेवा नाही. जर स्वतंत्र होऊन मराठवाडा स्वतंत्र होऊन जर 70 वर्ष उलटली तरी जरी जिल्ह्याचा विकास होत नसेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न जर मिटत नसेल, तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही. आमच्या प्रमुख मागण्या आम्ही रेल्वे बीडला रेल्वे 1 वर्षाच्या तात्काळ आली पाहिजे. बीडला 200 एकरमध्ये सर्व सुविधांनीयुक्त MIDC झाली पाहिजे नवीन. आणि बीडला बीड जो दुष्काळी भाग आहे त्या भागासाठी एक शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्यासाठी एक सिंचनाचा मोठा प्रकल्प या ठिकाणी सरकारने उभारला पाहिजे. आणि बीडला विमान सेवा ही सुरू झाली पाहिजे. या युवकांच्या उद्योजकांच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत. कुठून काढला होता मोर्चा हा नेमका? आम्ही हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून प्रतिनिधींच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळेच बीड जिल्ह्याला गेले 70-72 वर्षापासून बीड जिल्ह्याचा विकास झालेला नाही. रेल्वे आलेला नाही, विमान सेवा नाही, MIDC नाही, कुठल्याही प्रकारचा विकास नाही. याच्यामध्ये फक्त आणि फक्त लोकप्रतिनिधी प्रशासन यांचं उदासीकरण आहे. योगेश काशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, बीड.